वॉलीबॉल एथलेटिक्स सर्व संघांमध्ये हरपल मौला खेळाडू म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो असे सुधीर पाटील एकमेव खेळाडू ज्याने सर्वच सर्व संघ खेळांमध्ये भाग घेतलाय मग कबड्डी असो बॉक्सिंग असो त्या खेळांमध्ये सुद्धा त्याने आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे आणि बॉक्सिंगमध्ये त्याने गोल्ड मेडल सुद्धा पटकावलेलं आहे कुस्तीमध्ये सुद्धा त्याने गोल्ड मेडल पटकावलेलं आहे या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते ब्लॅक पॅंथर्स वगैरे एम युनायटेड मुंबई बघूया कशा पद्धतीचा खेळ आहे एक आकर्षण तर मात्र नक्कीच राहिलेलं आहे आणि खरोखर मनापासून मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय शब्दसुमनाने माझ्या हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय आणि त्यांच्या मॅनेजरचं किंवा कोचचं सुद्धा मी खरोखर मनापासून स्वागत करतोय की त्यांनी हा आपला संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आमच्या अलिबागच्या क्रीडानगरीमध्ये या पोलीस क्रीडांगणावर त्यांनी रायगड पोलीसच्या परेड ग्राउंडवर त्या फुटबॉलच्या मैदानात त्यांनी खेळण्यासाठी आणलाय त्याबद्दल शतशः आभार त्यांचे आणि युनायटेड मुंबई संघाला सुद्धा त्यांचं खूप खरोखर एक आव्हान असेल कशा पद्धतीचा खेळ असेल ते आपल्याला बघायला नक्कीच मिळणार आहे ब्लॅक पॅंथर्स नाशिक हा संघ आज मैदानात कशा पद्धतीने खेळतोय बघायचं संपूर्ण इंटरनॅशनल खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांचा दर्जा आता किती आहे तो मात्र आपल्याला दिसणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जा रेफरींच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय कालपासून अतिशय चांगली भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे तेच रेफरी आज सुद्धा या मैदानामध्ये या रखरखत्या उन्हामध्ये आपली कामगिरीमध्ये मात्र त्यांच्या कोणत्याही दरम्यान सामन्याला सुरुवात झालेली आहे ब्लॅक पॅंथर्स अगेन्स्ट एम युनायटेड मुंबई सुरुवात तर चांगली केली ब्लॅक पॅंथर्सने बघूया फॅन्टॅस्टिक अतिशय चांगल्या पासेस त्यांनी पहिल्या दोन मिनिटात आपण पहिल्या एक मिनिटामध्ये अतिशय चांगला खेळ करून दाखवलेला आहे परंतु युनायटेड मुंबई हा संघ सुद्धा तोडीस तोड संघ आहे त्यामुळे सामना कोण जिंकणार हे नक्कीच उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे अतिशय चांगला पास या ठिकाणी युनायटेड मुंबई संघाचा परंतु डाव्या पायाने मारण्याच्या प्रयत्नामध्ये 11 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू थोडासा चुकतोय आणि बॉल मात्र गोलरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आपण बघतोय कालच्या दिवसात सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं होतं ते आमच्या अलिबाग तालुक्यातील क्रीडा महर्षी अरुण पाटील यांनी आज सुद्धा ते या रखरखत्या उन्हात पुन्हा एकदा या फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज झालेले आहेत आलेले आहेत आणि एक जोर कसं आक्रमण होतो परंतु ते आक्रमण थोडक्यासाठी बचावलं जाते सायकल किकचा प्रयत्न या ठिकाणी परंतु पंच फाऊल दर्शवत आहेत ही डेंजरस पद्धतीने मारली होती सायकल किक आणि गोल फ्री किक मिळते ती यावेळेला मात्र मुंबई संघाला ब्लॅक पॅंथर्स अगेन्स्ट मुंबई युनायटेड मुंबई अतिशय चांगलं पदल आली ते आपल्याला बघायला मिळते तेवढ्यात सुरेख पासेस सुद्धा आहेत त्यांच्या की नुसतं त्यांचा खेळ होत नाहीये तर त्यांच्या पासेस त्यांचं कौशल्य हे सुद्धा वाखाणण्यासारखं आहे अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे कारण युनायटेड मुंबई संघ सुद्धा तेवढाच अतिशय जबरदस्त संघ आहे एक जोरदार आक्रमणासाठी सज्ज झाले 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू एक सुरेख आक्रमण आणि आक्रमणाचं रूपांतर होते गोल मध्ये ब्लॅक पॅंथर्स इज ऑन फायर पहिला गोल ब्लॅक पॅंथर्सचा नोंदवला जातो या ठिकाणी पहिल्याच दोन मिनिटांमध्ये आणि ब्लॅक पॅंथर्स हे आपण बघतोय कॅरिबियन खेळाडूंप्रमाणे या ठिकाणी बघा ड्रिबलिंग बघा त्याची कौशल्य बघा एका इंटरनॅशनल खेळाडूचं जसं तसं असते त्याच पद्धतीचं त्याचं कौशल्य आणि त्याने खेळाचा आनंद सुद्धा कॅरिबियन खेळाडूंप्रमाणेच साजरा सुद्धा केलेला आहे आणि पहिल्याच 2 ते 3 मिनिटात त्याने आघाडी सुद्धा घेतलेली आहे सुरेख
अप्रतिम अद्वितीय असा खेळाचं प्रदर्शन ब्लॅक पॅंथर्स कडून बघायला मिळालेलं आहे आफ्रिकन लवली अतिशय सुरेख अप्रतिम दर्जाचं खेळ बघायला मिळते ब्लॅक पॅंथर्स कडून सुद्धा युनायटेड सगळं संघ सुद्धा चांगला प्रयत्न करतो त्यांना त्यांचा खेळ रोखण्यासाठी त्यांच्या पॅंथर्सला रोखण्यासाठी त्यांचा चांगला प्रयत्न आहे तेवढे चपल आहेत परंतु एक शून्यशी पिछाडी असे पडलेले आहेत त्यांची पिछाडी कशा पद्धतीने भरून काढली जाते का पहिल्याच दोन मिनिटांमध्ये अतिशय चांगला खेळाचा दर्जा दाखवत ब्लॅक पॅंथर्सने एक शून्य अशी आघाडी सुद्धा घेतलेली आहे 1-0 आणि या ठिकाणी कॉर्नर मिळालेला आहे थ्रो इन युनायटेड साठी थ्रो इन आहे आणि युनायटेड संघाला सुद्धा संधी प्राप्त झालेली आहे गोल मारण्याची परंतु ब्लॅक पॅंथर्सचे मोठे मोठे पाय त्यांच्या संधीमध्ये आलेले आहेत आणि गोल मात्र होण्यापासून वंचित ठेवलेला युनायटेड मुंबई संघाला प्रेक्षक मात्र खूप खुश आहेत खेळ बघताना आता असं वाटतंय की इंटरनॅशनल सामने बघतोय की काय आपण कारण मैदान सुद्धा त्याच पद्धतीचं आहे हिरवगार असं मैदान रायगड पोलीस परेड ग्राउंड अतिशय सुंदर असं मैदान दत्तकुमार नाईक यांच्या मेहनतीतून साकारलेलं हे मैदान या वेळेला मात्र पंच दर्शवतात की इट्स अ फाऊल पुशिनचा फाऊल आहे हा पुश केला होता खेळाडूने बॅकी खेळाडूने त्यावेळेला आता मात्र बघूया पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली फ्री किक मिळालेली आहे ती मुंबई संघाला नक्कीच आपण मध्यंतराला एखाद्या खेळाडूची त्यांची मुलाखत घेऊ अतिशय चांगला या ठिकाणी प्रयत्न आणि काय खेळ झालाय बघा अप्रतिम खेळाडूचं आपण बघितलं गोल किपरने सुद्धा जबरदस्त मेहनत घेतली आणि गोल होता जो 99% गोल झाला होता तो गोल मात्र वाचवलेला आहे ब्लॅक पॅंथर्स कडून परंतु तोपर्यंत फिजिओला विनंती करतोय की झटकन जायचं आहे आणि आपल्या खेळाडूची चौकशी करायची आहे मेडिकल टीम आपण रेडी राहायचं आहे जायचं लगेच मेडिकल टीमने पोहोचायचं तिथे नाही बोलला का मग बाहेर यायचं डॉक्टर त्या ठिकाणी पोहोचलेत डॉक्टर भामरे डॉक्टर किरण भामरे आणि त्याचे सहकारी त्या ठिकाणी टीम पोहोचलेली आहे आणि त्यांचे ब्रदर्स बाबा तिथं उभा रा तू अतिशय चांगला सामना बघायला मिळतो युनायटेड संघाने सुद्धा दाखवून दिलेला आहे की आम्ही सुद्धा काय कमी नाही आहोत 1-0 अशी बढत जरी घेतली असली ब्लॅक पॅंथर्सने तरी सुद्धा युनायटेड संघाने सुद्धा चांगली चाल रचली होती परंतु थोडक्यात त्यांचा चान्स गेला मिस झाला आउट होतोय साईड लाईनच्या बाहेर चेंडू जातोय बॉल जातोय आणि या ठिकाणी थ्रो मिळतो तो नायजेरिया संघाला सॉरी ब्लॅक पॅंथर संघाला दहा नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण बघतोय अतिशय जबरदस्त खेळताना दिसतोय अप्रतिम माझ्या खेळाचं प्रदर्शन दाखवलं त्याने
सुंदर अप्रतिम छान छान एक नंबर चे जैसे बने खेला खेलाड़ बघा उंच पूरा खेलाड़ कशा पद्धतीने पास दिलेले आणि एक संधी पूर्ण प्राप्त झालेली आहे आणि मात्र या वेळेला गोलकीपर ने अतिशय अति उच्च खेळाचं प्रदर्शन करत ही गोलची संधी मात्र त्यांची हिरावून घेतलेली आहे आणि आपल्या संघावर जो धोका आला होता तो मात्र टाळलेला आहे तो गोलकीपर मुंबई संघाचा खरोखर त्याचा जोरदार टाळा वाजून नक्कीच त्याच्या सहकाऱ्यांनी स्वागत सुद्धा केलेलं आहे त्याला दाद दिलेली आहे कारण जो 100% गोल होऊ शकत होता शुअर गोल तो मात्र त्याने गोल होण्यापासून वंचित ठेवलेलं ते ब्लॅक पॅंथर संघाला आणि आता 2-0 आघाडी म्हणजे ही खूप मोठी आघाडी मानता येते कॉर्नर मिळतो होतो या ठिकाणी ब्लॅक पॅंथर संघाला कॉर्नर किक सुंदर अप्रतिम अप्लातून अद्वितीय दुसरा गोल काय सुंदर खेळ होतो या ठिकाणी ब्लॅक पॅंथर्स कडून अप्रतिम दर्जाचा खेळ होतो सुरेख गोल होतो मैदानी गोल आपण बघितला कॉर्नर किकचा फायदा कशा पद्धतीने उचलला बघा आणि 2-0 अशी आघाडी घेतली खरोखर जे प्रेक्षक हा सामना बघण्यापासून वंचित झाले असेल त्यांनी स्वतःला दोष देत असतील की हा सामना आपण का बघितला नाही परंतु तसं काही नाराज होण्याचं कारण नाहीये आमच्या ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ती संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे आपण पुन्हा रीमॅच सुद्धा बघू शकता आपण रेकॉर्डिंग त्याची कारण आमचे कौस्तुभ पाटील आणि त्याची टीम त्यासाठीच सज्ज झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठीच तुम्ही रीमॅच सुद्धा बघू शकता आणि खरोखर बघावीच आणि वारंवार बघावी असा हा सामना आहे आणि या वेळेला युनायटेड संघाच्या खेळाडूंनी बघा कच्च्या पद्धतीने सुरुवात केली होती परंतु तेवढाच अत्युच्च दर्जाची त्या ठिकाणी बॅकीची कामगिरी आपण बघतोय अतिशय चांगला बॅकफील्ड आपण बघतोय त्या ठिकाणी कोपरारक्षकाला त्यांनी रोखलं चांगलंच जो डाव्याकडून फॉरवर्डचा खेळाडू गोलमध्ये जाऊ शकत होता त्याला रोखण्यात यशस्वी होतोय आणि या ठिकाणी आपण बघतोय रेफरींचा इशारा येतो इट्स फाऊल आणि कॉर्नर किक कॉर्नर किक नाहीये तर गोल किक दिलेली आहे पंत रेफरींनी परंतु बघा पहिल्या 5 मिनिटाचं प्रेक्षकांना कसं मनोरुद्ध करून टाकलेलं आहे फुटबॉल रसिक खुश झालेले आहेत कारण नुसतं आकर्षण नाहीये तर आकर्षणाबरोबर त्यांचा खेळ सुद्धा त्याच दर्जाचा होतोय इंटरनॅशनल लेवलचा खेळ त्यांचा बघायला मिळतोय अति उच्च दर्जाचा खेळ त्यांच्याकडून बघायला मिळालेला आहे आपल्याला अतिशय सुंदर खेळ चांगलं पदलालित्य चांगलं ड्रिबलिंग त्यांच्याकडून बघायला मिळते चांगल्या पासेस छोट्या छोट्या पासेस लॉंग पासेस कशा पद्धतीने असावं याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला दाखवून देतात दे ब्लॅक पॅंथर्सचे खेळाडू अप्रतिम खेळाचं प्रदर्शन परंतु युनायटेड संघाचा सुद्धा खेळ अतिशय चांगला आहे परंतु ह्या वेळेला जर 2 गोलचा त्यांनी प्रेशर घेतला तर सामन्यातील त्यांची लढ जी वर्चस्व असतं ते मात्र निघून जाऊ शकतोय म्हणून कोणत्याही प्रकारे दबाव न घेता जर मुंबई संघ सुद्धा खेळला तर मात्र ते नक्कीच चांगला कमबॅक करू शकतात कारण तेवढी त्यांची पॉवर सुद्धा आहे परंतु बघूया मुंबई युनायटेडचा हा संघ कशा प्रकारे पुनरागमन करेल मॅच मध्ये आणि कशा प्रकारे ही आघाडी गेली घेतलेली आहे 2-0 पिछाडीवर पडलेली आहे ते आघाडी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय बघूया कशा पद्धतीने खेळ करतोय नक्कीच सामना उत्तरोत्तर रंगत जाईल यात कोणत्याही प्रकारे शंका नाही आहे माझ्या मनात आणि कोणत्याच मनात शंका नसेल बघूया हे आक्रमण कशा पद्धतीने रंग लातोय परंतु खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे तो ब्लॅक पॅंथरच्या खेळाडूंचा चांगला बॉडी लँग्वेज त्यांचा आहे चांगल्या प्रकारे पासिंग आहे चांगल्या प्रकारे त्यांचं खेळाचं प्रदर्शन सुद्धा आहे एखादा इंटरनॅशनल सामना बघतो की का असं आता मात्र माझ्या मनात शंका निर्माण व्हायला लागलेली आहे शंका नाहीये तर तो त्या सामना त्या पद्धतीचा सुद्धा आहे माझ्यासोबत आमचे क्रिकेटर किंवा क्रीडा महर्षी उपस्थित आहेत अरुण पाटील मी त्यांचं मत या सामन्याविषयी जाणून घेऊ इच्छितो धन्यवाद 2 शब्द ते नंतर बोलणार आहे परंतु या वेळेला आपण बघतो युनायटेड मुंबई संघाने सुद्धा एक चांगल्या प्रकारे आक्रमण केलं होतं आक्रमण बघा कशा पद्धतीने केलं होतं परंतु त्यांचं आक्रमण थोडस भोतत ठरवतं गोलरक्षक
बॉल मात्र निघून जातोय, संघावरील धोका टळला जातोय. 2-0 अशी आघाडी अद्यापही आहे ती ब्लॅक पॅंथर संघाकडे. पुन्हा एकदा युनायटेड संघाचं आक्रमण, चांगल्या चाली रस्त आहेत ते, छोटे छोटे चाली रस्त आहेत कारण त्यांच्या समोर मोठे मोठे खेळाडू आहेत, उंच उंच असे उंच पुढे धिप्पाड, परंतु तरी सुद्धा चांगल्या चाली रस्त आहेत. अद्यापर्यंत ते अतिशय सुरेख खेळवतो युनायटेड संघाकडून चांगली चाल. अप्रतिम, क्या बात है, बहुत बढ़िया, अतिशय सुरेख, अफलातून, इट्स अ वंडरफुल टू सी, लवली लवली लवली, फंटॅस्टिक नेत्रदीपक सामना युनायटेड संघाच्या त्या खेळाडूने अप्रतिम किकचं प्रदर्शन केलं होतं, अतिशय सुरेख, एक इंटरनॅशनल खेळाडू प्रमाणेच त्याने सुद्धा एक प्रयत्न केला होता, परंतु त्याचा प्रयत्न आपण बघितला तर थोडक्यात 1% त्याचा हुकलेला आहे आणि त्याचा तो मिस गोल करण्याचा मिस चान्स होता तो मात्र मिस झालेला आहे, परंतु तरी सुद्धा हरकत नाही आहे. युनायटेड मुंबई संघाने सुद्धा आपल्या खेळामध्ये खेळाच्या द्वारे अतिशय चांगला खेळ करता करताना एक अप्रतिम प्रेक्षकांची मनं मात्र जिंकलेली आहेत. सामन्याचा रिझल्ट काही असो प्रेक्षक मात्र खुश असणार आहेत हा सामना बघून, कारण ज्या पद्धतीने ब्लॅक पॅंथर्स खेळतात त्याच पद्धतीने तोडीस तोड खेळ आपल्याला युनायटेड मुंबई संघाकडून सुद्धा बघायला मिळते. क्या बात है, लाजवाब. या ठिकाणी फ्री किक, पुन्हा एकदा मुंबई संघाकडे बघूया. फ्री किक 15 जर्सी परिधान केलेला युनायटेडचा खेळाडू एम युनायटेड, असं काय वाटतं की मँचेस्टर युनायटेड आली की काय, सुंदर होता परंतु तो सर गोलरक्षकाच्या हातामध्ये, गोलकीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन स्थिर होतोय. सरळ सरळ अतिशय चांगलं आक्रमण आपण बघितलं होतं या ठिकाणी युनायटेड मुंबई, मँचेस्टर युनायटेड मुंबई संघाकडून. पुन्हा एकदा आक्रमण आपण बघतोय या ठिकाणी ब्लॅक पॅंथर संघाचं कशा पद्धतीने केलं जातंय, अतिशय चांगल्या एकापेक्षा एक छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या चाली रस्त आहेत ते, आणि चेंडू घेऊन जातात ते युनायटेड संघाच्या गोल पोस्ट पर्यंत, परंतु युनायटेड गोल पोस्ट संघाची बॅकी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तिथे आमच्या थर संघाचे खेळाडू ज्याने याच मैदानावर कित्येक स्पर्धांमध्ये, हा वेळेला मोठं आक्रमण, अतिशय चांगला प्रयत्न आणि सुंदर अप्रतिम युनायटेड संघाचा पहिला गोल. क्या बात है, बात बढ़िया, अतिशय चांगला नेत्र दीपक असा सामना बघायला मिळतोय. युनायटेड संघाने सुद्धा दाखवून दिलंय की आम्ही काही कमी नाही आहोत. 2-1 अशी बढत आता मात्र आहे ती ब्लॅक पॅंथर संघाकडे. युनायटेड संघ क्या बात है, लाजवाब, दोन्ही संघांचं खेळाचं प्रदर्शन बघा, काय खेळ होतोय, क्या बात है, वाह वाह वाह. या ठिकाणी थर्ड संघाचे गोल रक्षक प्रफुल्ल साखरकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी याच मैदानामध्ये लगातार 2 उत्कृष्ट गोलकीपर हा किताब आपल्या नावे करून घेतला होता थर्ड संघामधून खेळताना जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धांमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा ब्लॅक पॅंथर्स आणि युनायटेड संघ अतिशय चांगला तोडीस तोड खेळ जाताना बघतोय. रेफरींचा इशारा अजून आता येत नाही, सामना कॅरी ऑन. या वेळेला मात्र चेंडू आपण बघतोय तो युनायटेड मुंबई संघाच्या हातामध्ये आहे. आणि बघा खेळाचं प्रदर्शन बघा, एक खेळवृत्ती दाखवली दोन्ही खेळाडूंनी, परंतु रेफरींना कशा पद्धतीने पट्टी ती बघूया आपण, कारण त्या खेळाडूने जरी प्रेमाने मिठी मारली तरी आपल्याला असं वाटतं की त्यांनी रागाने मिठी मारली की काय. पुन्हा एकदा युनायटेड संघाचं आक्रमण अतिशय चांगल्या पद्धतीने, परंतु तेवढंच चांगली रक्षण सुद्धा करतात बॅकी. पुन्हा एकदा चांगला क्रॉस पास बघायला मिळतो आपल्याला, 7 जर्सी परिधान केलेला खेळाडू आ वेळेला मात्र चुकतोय थोडासा आणि सरळ चेंडू जातोय तो गोलकीपरच्या हातामध्ये. अद्यापही आपण बघतोय ब्लॅक पॅंथर 2 आणि युनायटेड मुंबई 1.
चांगला पास या ठिकाणी बघायला मिळालेला आहे, अतिशय धोकादायक पास आणि पुन्हा एकदा धोका 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 धोका, परंतु तो धोका यावेळेला पाच नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू हा धोका टाळतोय. आपल्या संघावर गोलचा धोका होता तो मात्र टाळला जातोय. पिजिओ फास्ट डॉक्टर किरण भांबरे अतिशय चांगला खेळ बघायला मिळते दोन्ही संघांकडून. आणि मी अतिशय चांगला जबरदस्त फ्री किक या ठिकाणी मिळते ती ब्लॅक पॅथर संघाला. आणि असल्या सामन्याचं समालोचन करण्याची संधी मला प्राप्त होते हे मी माझं भाग्य समजतोय. अतिशय चांगला खेळ बघायला मिळतो या मैदानामध्ये रायगड पोलीस परेड ग्राउंडमध्ये आपल्याला अलिबागच्या अलिबाग नगरीमध्ये एवढे जबरदस्त संघ या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. 2-1 अशी आघाडी आहे अद्यापपर्यंत ती ब्लॅक पॅन्थर संघाकडे. 30-10 असा हा सामना असणार आहे. पहिला हाफ चालू, पहिलं सत्र चालू आहे, परंतु एक गोल मारल्यामुळे मात्र यावेळेला युनायटेड संघाचं सुद्धा मनोधैर्य नक्कीच वाढलेलं आहे. पुन्हा एकदा चाल रचलेली आहे त्यांनी, अतिशय चांगली चाल रचलेली आहे, अप्रतिम चाल रचलेली आहे. आणि धोका मात्र अद्याप टळलेला नाहीये गोलपोस्टवरील युनायटेड संघाच्या. बघूया काय करतात ब्लॅक पॅन्थरचे हे फॉरवर्डचे खेळाडू, मिडफिल्डर आणि फॉरवर्ड. अतिशय सुरेख, क्या बात है, 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. खरोखर कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, कारण त्याने ज्या पद्धतीचा खेळ दाखवलेला आहे त्याला तोडच नाहीये. अतिशय सुरेख, अप्रतिम, अद्वितीय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा युनायटेड संघाचं आक्रमण बघायला मिळते आपल्याला डाव्या बगलीकडून, डाव्या लेफ्ट कॉर्नर कडून. चेंडू बघूया कशा पद्धतीने आणला जातो तो, अतिशय चांगल्या पद्धतीने कौशल्य बघायला मिळते त्या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा प्रयत्न, आणि अद्यापही सुरेख पद्धतीने अतिशय जबरदस्त पासेस आहेत त्यांच्या. आणि मात्र यावेळेला चूक करतोय त्यांचा तो बॅकचा खेळाडू जो आला होता फॉरवर्ड लाईन मध्ये, तो मात्र गोलपोस्टवर डायरेक्ट मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बॉल जातोय निघून तो गोलपोस्टच्या डोक्यावरून. आणि धोका मात्र टळतो तो ब्लॅक पॅन्थरच्या गोलपोस्ट मधील. पुन्हा गोल किक ब्लॅक पॅन्थर्स कडे.
नाही तर ब्लॅक पॅन्थरच्या अपोजिट खेळताना युनायटेड संघाने आणखी एक मोठी मूज रचलेली आहे आणि त्यांच्या मूज सुद्धा अतिशय भेदक आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर. परंतु ब्लॅक पॅन्थरचे बॅकी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण बघतोय कशा पद्धतीने ड्रिबलिंग करतो, चांगले पासेस करतात. 1 नंबरच्या खेळाडूकडे पास दिलेला आहे त्यांनी आणि पुन्हा एकदा 1 नंबरचा खेळाडू 11 नंबरकडे पास करतोय. बघूया उजव्या कॉर्नरकडून चेंडू कशा पद्धतीने घेऊन गेला जातोय बॉल आणि त्याच वेळेला चांगली संधी मिळते या ठिकाणी आणि प्रयत्न होता मात्र गोलपोस्टच्या बाहेरून बॉल निघून जातोय. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू असं वाटते की अलेक्झांडर ब्राझीलचे ग्रेट 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 पेले खेळाडू मैदानात आता घडत काय असं वाटायला लागलेलं आहे. पुन्हा एकदा युनायटेड संघाचा अतिशय चांगला 18 नंबरचा आकाश नावाचा खेळाडू आहे परंतु चांगल्या पद्धतीने ड्रिबलिंग करताना बघितला होता आपण त्याला. या ठिकाणी चांगलं पदकौशल्य त्याने फुटवर त्याचं बघायला मिळालं होतं. परंतु खरोखर चांगलं फॉरवर्डचे जे बॅकीचे जे खेळाडू आहेत ते सुद्धा चांगली कामगिरी करतात. 17 नंबरचा खेळाडू क्या बात आहे, अतिशय चांगलं त्याचं बॉडी लँग्वेज या ठिकाणी. आणि सुरेख 8 नंबरची जर्सी की परिधान केलेला खेळाडूकडे पास देतोय, तो पास करतोय तिकडच्या राईट अँगलकडे आणि सुरेख या ठिकाणी क्रॉस करतोय आणि बॉल मात्र यावेळेला निघून जातो तो साईड लाईनच्या बाहेर, गोल लाईनच्या बाहेर. आणि गोल किक पुन्हा एकदा मिळते ती ब्लॅक पॅन्थरला. ब्लॅक पॅन्थरचं सुरुवातीचं वर्चस्व चांगलं होतं परंतु युनायटेड संघाने सुद्धा आपला तोडीस तोड खेळ करत आपल्या कौशल्य दाखवलेलं या सामन्यामध्ये. प्रेक्षकांना मात्र मोहिनी पाडलेली आहे. दोन्ही संघातील कोणता संघ हा सरस आहे हे सांगणं मात्र नक्कीच. सुनील खरोखर सुनील टू आकाश. परंतु आकाशकडे चेंडू पोहोचण्याच्या अगोदरच 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू होते. 11 नंबरची जर्सी परिधान केल्याकडे चेंडू जातोय. पुन्हा एकदा आकाश करून चेंडू हिसकावून घेतोय. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आणि पास करतोय डाव्या कॉर्नरकडे, तो उजव्या कॉर्नरकडे डाव्या पायाने. त्या ठिकाणी 11 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू परंतु त्याचं नियंत्रण मात्र तो ठेवण्यामध्ये अयशस्वी ठरतोय आणि चेंडू जातो सरळ निघून तो गोल लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा गोल किक यावेळेला काही चेंजेस केले जातात ते युनायटेड मुंबई संघाकडून. 20 इन अँड नाता बाहेर. पासेस बघतो आपण या ठिकाणी. छोट्या छोट्या पासेस करत असतानाच मध्येच मोठी पास केली जाते. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चांगला अक्रॉस करतोय परंतु सरळ गोलकीपरच्या हातामध्ये. आणि पुन्हा एकदा गोलकीपर आपल्या हातामध्ये चेंडू घेऊन आपल्या संघा सहकाऱ्यांकडे बॉल किक करतोय आणि मोठं आक्रमण पुन्हा एकदा होतोय या ठिकाणी. परंतु बॅकचे जे खेळाडू आहेत 5 नंबरची जर्सी परिधान केलेले नायजेरियन प्लेयर ते मात्र आक्रमण थांबवून ठेवतात. अतिशय सुरेख पासेस. 10 नंबर नंबर टेन टू नंबर चांगला प्रयत्न होता. सर कोण प्रयत्न केला होता त्याने स्वतः मारण्याचा प्रयत्न केला 10 नंबरच्या खेळाडूने परंतु बॉल निघून जातो तो सरळ आउट ऑफ द पोस्ट. इट्स अ गोल किक.
फ्री किक पुशिंग त्यांचं फाऊल पकडतात. ब्लॅक पॅन्थरच्या खेळाडूचा एक नंबरच्या कॅलजर्सीचा पराभव केलेला आहे खेळाडूचा. यावेळेला संधी झाली पुन्हा एकदा तिसरा गोल मारण्याची, परंतु गोल रक्षक अशी अप्रतिम कामगिरी, चांगला सेन्स ऑफ ह्युमर आणि हँड बॉल असा होतो. पंचा रेफरींचा इशारा आहे, बघूया काय होतोय तो. रेफरीचा इशारा येतो इथं या ठिकाणी की कॉर्नर किक. दुसरा कॉर्नर मिळतो ब्लॅक पॅन्थर संघाला. मागच्या कॉर्नर किक मध्ये त्यांनी एक चांगला सूर्य कसा गोल रचला होता. डॉक्टर किरण ना, किरण, डॉक्टर किरण, डॉक्टर किरण भामरे, प्लीज गो फास्ट. आमची मेडिकल टीम मात्र अतिशय तत्पर आहे, लगेच पोहोचते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दुर्घटना होते त्या ठिकाणी. या ठिकाणी चांगला प्रयत्न होता, परंतु सरळ गोलपोस्टच्या डोक्यावरून जातोय आणि कॉर्नर होता हा तो प्रयत्न होता, तो मात्र फेल ठरतोय आणि पुन्हा एकदा गोल किक. युनायटेड मुंबई संघाकडे ताबा आला होता, परंतु ताबा जास्त वेळ ठेवू शकत नाही होतो आणि ह्या वेळेला बघूया एक आणखी एक संधी प्राप्त झालेली आहे, परंतु सरळ गोलकीपरच्या हातामध्ये बॉल. त्यावेळेला फ्री किक मिळते, सात नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, बघूया कशा पद्धतीने फायदा उचलतोय का, कशा पद्धतीने किक मारली जाते त्याच्याकडून. ब्लॅक पॅन्थर त्यांच्याकडे चेंडू ताबा. सरळ गोलरक्षकाच्या हातामध्ये, गोलकीपरच्या हातामध्ये बॉल जातोय आणि हे काउंटर अटॅक होतोय का ते बघायचं आपण. याचा फ्री हेडर, अतिशय चांगला हेडर. अतिशय चांगली मूव्ह, 30 नंबर पवार, पवार अतिशय चांगल्या पद्धतीने पास केलेला त्यांनी. आता बॉल जातो परत आकाशकडे, आकाश 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 घेऊन चाललाय चेंडू, चेंडू पुन्हा एकदा 8 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडे. अतिशय चांगलं पासेस बघतो आपण या ठिकाणी, एक संधी. अद्यापही धोका टळलेला नाहीये ब्लॅक पॅन्थर्स कडून. अतिशय सुरेख असा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही संघांकडून बघायला मिळालेलं आहे. चांगला अटॅक आणि चांगला डिफेन्स याचा अतिशय चांगला समन्वय दोन्ही संघाकडून बघायला मिळतोय आणि पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थर्स इज ऑन फायर. आणि याच वेळेला रंगतदार पहिल्या हाफची समाप्ती होते आणि अतिशय जबरदस्त पहिला हाफ या ठिकाणी समाप्त होतोय. जर क्रीडा रसिकांना या ठिकाणी पहिला हाफ आवडलेला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेल त्या समोरच्या पेंडल मधून आणि आमच्या डौजियाकडच्या पेंडल मधून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेल या पहिल्या हाफ साठी.
याच दरम्यान मध्ये सेकंड हाफला सुरुवात होते. पहिला हाफ अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये संपन्न झाला होता, त्यामध्ये 2-1 अशी आघाडी आपण बघितली तर ब्लॅक पॅन्थर संघाकडे. मी आय एम स्मॉल विकनेस थ्री मिस्टर 9 नंबर, प्लीज कम यार अँड सम टॉक विथ यू. प्लीज प्लीज कम कम प्लीज. आय विल स्मॉल रिक्वेस्ट फॉर यू टू टॉक विथ आवर viewers. Please come 1 minute only. Please come. Hey, reset ma to adakla hai. Talk to our viewers. Welcome. First of all, you welcome to Alibag. The most welcome here. And what about you say about this tournaments? The tournament is good actually. We are enjoying the tournament. A lot of competition and we hope to meet up some competitions, you know. The tournament is good actually. It's really good. And our hospitality? Yeah. It was good. Last night you guys opened your arms to us and you guys welcome us, you know. This place is like a home. You guys did well. Thank you. Thank you so much, and you would be like to stay here. I don't mind that. Yeah, thank you very much. You are most welcome here. Please carry on. All the best for you. सेकंड आपला सुरुवात झालेली आणि जबरदस्त या ठिकाणी तिसरा गोल होतोय. क्या बात है. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू बघा जो आठवण करून देतोय द ग्रेट ग्रेट पेले सरांची. त्याने तिसरा गोल मारलेला आहे आपल्या संघासाठी. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. कशा पद्धतीने बघा दोन्ही खेळाडूंनी कशा पद्धतीने त्यांचं कॉम्बिनेशन बघा कशा पद्धतीने चकवलंय. आणि पास दिलाय 10 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूने आणि त्यांनीही कोणतीही चूक केलेली नाहीये. आणि आपल्या संघासाठी पहिल्याच मिनिटाला पुन्हा एकदा सेकंड हाफला सुद्धा तिसरा गोल मारलेला आहे आपल्या संघासाठी. एकूण 2 गोलची नोंद त्याने आपल्या संघासाठी आपल्या नावावर केलेली आहे. परंतु युनायटेड मुंबई हा संघ सुद्धा काही कचागुरीचा चेहरा नाही आहे. अतिशय चांगला उच्च दर्जाचा खेळ त्यांच्याकडून सुद्धा बघायला मिळालेला आहे. आपल्याला मगापासून आपण बघतोय कशा पद्धतीने त्यांचं बदल आलिप्य आहे. अतिशय चांगला फुटवर्क आहे. अडकला व्होल्टेज डाऊन झाला की तो अडकतो. आणि या वेळेला फ्री किक मिळते ती ब्लॅक पॅन्थर संघाला, कारण 3 नंबरचा जो खेळाडू होता गोविंद त्याच्याकडे थोडीशी चूक झाली होती. पुन्हा एकदा चांगला पास आपण बघतोय या ठिकाणी ब्लॅक पॅन्थरचा. परंतु तेवढंच चांगला बचाव. परंतु छोटे छोटे खेळाडू आपण बघतोय ब्लॅक पॅन्थरच्या अपोजिट खेळताना युनायटेड संघाच्या अतिशय चांगल्या पासेस करत आहेत. ब्लॅक पॅन्थरच्या मोठ्या मोठ्या खेळाडूंचा कोणताही दबाव घेत नाहीये ते. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय पुन्हा एकदा बॉलचा ताबा आपण बघतोय युनायटेड संघाकडे पोहोचलेला आहे. युनायटेड संघातील खेळाडूने अतिशय चांगल्या पद्धतीने वेळ केला, परंतु ऑफ साईड पुन्हा एकदा ऑफ साईड कॅच केलेली आहे रेफरीने. साईड रेफरी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या रेफरीची भूमिका, तिन्ही रेफरी, दोन साईड रेफरी आणि मेन रेफरी, हे तिन्ही रेफरी जे आपण बघतोय हे अतिशय चांगल्या पद्धतीने कालच्या दोन्ही दिवसांमध्ये आपण बघितलं तर अतिशय चांगले त्यांचे निर्णय, योग्य निर्णय बघायला मिळतात. ब्लॅक पॅन्थर संघ पुन्हा एकदा चेंडूवर ताबा मिळवताना फॉरवर्डचे खेळाडू त्यांचे त्या ठिकाणी रेफरींचा निर्णय तो थ्रो इन. थ्रो इन पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थर संघाच्या पक्षमध्ये जातो. नाही अतिशय चांगला खेळ बघायला मिळतो दोन्ही संघांकडून. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन्स, 3-3 विरुद्ध 1 अशी गुणसंख्या गोलसंख्या आपण बघतोय. ब्लॅक पॅन्थर 3 युनायटेड मुंबई 1.
अतिशय चांगला आक्रमण या ठिकाणी एक नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि बहुतेक परंतु त्याच वेळेला मात्र गोलकीपरने चांगलं रक्षण केलं आणि आता चौथ्या गोलची नोंद करण्यात आली असती. परंतु खरोखर गोलकीपरने अतिशय चांगली कामगिरी केली. बॉलचा ताबा आपण बघतोय. गोविंद गोविंद पास करतोय तो आकाशकडे, आकाश पास करतोय आपल्या सहकाऱ्याकडे, परंतु तो पास त्या सहकाऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये कारण त्यामध्ये अडथळा येतोय. पुन्हा ब्लॅक पॅंथरच्या 11 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडून चेंडूचा ताबा आपल्याकडे घेताना युनायटेड मुंबई पुन्हा एकदा चांगला अटॅक बघायला मिळतोय. गोविंद बॅकवरून पुन्हा एकदा फॉरवर्डवर जातोय आणि एक चांगली कामगिरी बघायला मिळते. युनायटेड संघाची जोरदार आक्रमण आणि आक्रमणाची धार मात्र थोडीशी बोथट होते. बॉल निघून जातोय गोलपोस्टच्या बाहेर. तो चान्स मस्त गेला. अलिबाग पोलीस लाईन बॉईज आयोजित नगराध्यक्ष श्री प्रशांत नाईक चषक 2022 भव्य राज्यस्तरीय भव्य अशी फुटबॉल स्पर्धा आपण बघतोय या ठिकाणी. या ठिकाणी चांगल्या चांगल्या व्यावसायिक संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्यामुळे या स्पर्धेची शोभा नक्कीच वाढलेली आहे आणि त्यामुळे सामन्यांमध्ये प्रत्येक उत्कंठता सुद्धा वाढलेली आहे. प्रेक्षकांनी मात्र जशी पाहिजे तशी गर्दी या मैदानात दिसत नाहीये. अतिशय चांगला खेळ बघायला मिळाला बँक पॅंथर कडून. यावेळेला उत्तरार्धात सुद्धा जास्तीत जास्त बॉलचा ताबा ठेवलाय, परंतु बघूया कशा पद्धतीने खेळ होतो. दोन्ही संघातील खेळाडू चेंडूवर ताबा मिळवण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. नंबर एट पास करतोय या ठिकाणी. उंचीचा फायदा नंबर सेव्हन घेतोय. 10 नंबरची जर्सी परिधान, क्या बात है. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्याकडून, परंतु त्याच्याकडून चेंडू निसटतोय. थ्रो इन 22 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये आणि थ्रो इन मिळतो तो पुन्हा एकदा ब्लॅक पॅंथर संघाला. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पासेस बघायला मिळालेले आहेत युनायटेड मुंबई कडून. अप्रतिम असो प्रतीक्ष, अतिशय चांगलं आक्रमण होत परंतु गोल मध्ये रूपांतर करता आलेलं नाहीये. कॉर्नर किक या ठिकाणी मिळते पुन्हा एकदा युनायटेड मुंबई संघाला. अतिशय चांगलं आक्रमण केलं होतं त्यांनी, आपल्यावरील दबाव जुगारून अतिशय सुरेख आक्रमण केलं होतं, परंतु त्याचं रूपांतर मात्र गोल मध्ये करू शकले नाही. तरी सुद्धा गोल कॉर्नर किक त्यांनी मिळते. बघूया या कॉर्नर किकचा फायदा उचलतात का ते. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या प्रकारे आक्रमण सुरुवात केलेली आहे ती नायजेरियन संघाने आपली ब्लॅक पॅंथर संघाने. नयन हा सामना, नयन म्हणजे आपल्या सोबत पुन्हा एकदा जॉईन झाले आहेत. नयन पाटील जे कर्णधार होते जनता फुटबॉल क्लब अलिबाग संघाचे, चांगला खेळ केला होता त्यांनी कालच्या दिवसामध्ये. पण आज ब्लॅक पॅंथर आणि मुंबई युनायटेड दोन्ही संघ टप फाईट मध्ये खेळत आहेत. काय म्हणशील या मॅच बद्दल? मॅच बद्दल बघायचं झालं तर दोन्ही संघ सर्वोत्कृष्ट खेळ खेळत आहे. आणि त्याच वेळेला या ठिकाणी एक बहारदार आणखी एक गोल होतोय. ऑफ साइड दिली जाते याच ठिकाणी, ऑफ साइड होतोय. नयन या सामन्याबद्दल आपण दोन शब्द ऐकून घेणार आहोत नयन पाटील यांच्याकडून. नयन पाटील थोडेसे बिझी आहेत त्या ठिकाणी. पंचांचा इशारा तो इट्स हँड डिलिव्हरी हँड बॉल. ब्लॅक पॅंथर चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूचा ताबा जातो मात्र या वेळेला मुंबई संघाकडे. मुंबई संघाचा पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात केते, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय तो. 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा ब्लॅक पॅंथरचा बॅकी बॉलवर जोरच किक लावतोय आणि बॉल निघून जातो तो साईड लाईनच्या बाहेर. थ्रो इन पुन्हा एकदा युनायटेड मुंबई संघासाठी. युनायटेड मुंबई
युनायटेड मुंबई संघाला पहिल्याच फेरीमध्ये अतिशय कट्टर संघ मिळालेला आहे, तो म्हणजे कडू संघ मिळालेला आहे, तो म्हणजे ब्लॅक पॅन्थर. त्याच्यामुळे गोलकिक ब्लॅक पॅन्थरला गोलकिक मिळते. अतिशय चांगलं आक्रमण केलं होतं युनायटेड मुंबई संघाने, परंतु त्यांना एक कडवट संघ मिळालेला आहे तो ब्लॅक पॅन्थरच्या रूपाने. त्याच्यामुळे अतिशय चांगला खेळ असून सुद्धा त्यांना अतिशय कठोर असं त्यांना तोडीसतोड उत्तर द्यावं लागते. आणि पिछाडी आहे त्यांच्याकडे सध्या, 3-1 अशी पिछाडीवर आहेत, परंतु ही पिछाडी लवकरच त्यांना भरून काढावी लागेल, अन्यथा त्या स्पर्धेतून गाशा गुंडाळ्यास वेळ लागणार नाही आहे. म्हणून त्याचा प्रयत्न सुद्धा चांगला चालू आहे की पिछाडी भरून काढण्याचा. फ्री किक मात्र मिळते यावेळेला मुंबई ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाला. फाऊल पकडला जातोय रेफरी कडून, फाऊल दिला जातोय. अतिशय सुरेख पास 10 नंबरची जर्सी परिधान केल्याकडे 1 नंबरकडे. 1 नंबर चांगला ड्रिबलिंग करत असतानाच अतिशय चांगली कामगिरी केली बॅकीने. 7 नंबरची निरी जर्सी परिधान केली या खेळाडूने. आणि पंतु कॉर्नर किक मिळते या वेळेला ब्लॅक पॅन्थर संघाला. बघूया ब्लॅक पॅन्थर संघ कॉर्नर, एक कॉर्नर त्याला तिसरा कॉर्नर मिळालेला आहे आणि त्याचा कन्वर्शन रेट आहे 1, म्हणजे 1 गोलमध्ये त्यांनी रूपांतर केलं होतं, त्यामध्ये 3 मधील पेनल्टी कॉर्नरचं. आता बघूया या आणखी एका कॉर्नरवर काय कामगिरी करतात ते. आणि चांगलं रक्षण आणि चांगला पुन्हा प्रयत्न होता आणि प्रयत्न बघूया. अद्यापही धोका मात्र टळलेला नाहीये. आता मात्र धोका निघून जातोय कारण चेंडू जातोय पोस्टच्या बाहेर. गोल किक मिळते युनायटेड संघाला. अतिशय चांगला प्रयत्न होता यावेळेला ब्लॅक पॅन्थर संघाचा, 4th गोल नोंदवण्याचा त्यांचा प्रयत्न. यावेळेला मात्र थोडासा अपयशी होतोय. यावेळेला बघूया कशा पद्धतीने आक्रमण केलं जातंय ते. मेडिकल टीम फास्ट, मेडिकल टीम किरण डॉक्टर किरण आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सहकार्याने सुद्धा जायचं स्ट्रेचर वगैरे घेऊन. या ठिकाणी आपण बघितलं अतिशय डेंजरस पद्धतीने गोलकीपरने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही संघाचा आविर्भाव बघितला तर असं वाटतं आपण सुद्धा कुठेतरी मोठी प्रीमियर लीग बघतोय किंवा मोठ्या स्पर्धा बघतोय, कारण इंटरनॅशनल मध्ये सुद्धा अशा बाचाबाची होतच असतात आणि हा एक खेळाचाच भाग आहे, त्यामुळे वेगळं का वाटण्याची आवश्यकता नाहीये. इंटरनॅशनल मध्ये सुद्धा अशा आपण कित्येक युट्यूबवर जाऊन सर्च करा, अशा कित्येक तुम्हाला वादावादी दिसतील, परंतु या वादावादी या खेळापुरता मर्यादित असतात, तेवढ्या पुरताच मर्यादित असतात, कारण संपला संपल्यानंतर आपण नेहमी बघत असतो की ते सुद्धा त्याच पद्धतीने हस्तांतरण करण्यासाठी एकत्र येत असतात. त्याच्यामुळे या अशा वादावादी किंवा अशा या डिफेन्स किंवा अशा पद्धतीचा खेळ हा एक ॲक्सेप्टेबल असतो, चालू शकतो. फ्री किक मिळते या ठिकाणी मात्र ब्लॅक पॅन्थर संघाला. एक वेगळ्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा खामियाजा म्हणून गोलकीपरला पिवळं कार्ड दाखवलेलं आहे. दहा नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू प्रति पेले आपण म्हणू शकतो त्याला, परंतु रेफरी सोबत या ठिकाणी हुज्जत घातल्यामुळे त्याला सुद्धा येलो कार्ड दिला जातोय.
या ठिकाणी सुरुवात होते पुन्हा एकदा सामन्याला फ्री किक. फ्री किक सरळ गोलकीपरच्या हातामध्ये, धोका टळतो. संभाव्य धोका जो होता गोलकीपरवर आलेला, गोलपोस्टवर आलेला युनायटेडच्या. अतिशय चांगला या ठिकाणी पास आपण बघतो, चांगला अटॅक प्रति आक्रमण बघतो या ठिकाणी. गोलपोस्ट पर्यंत 11 नंबरची जर्सी, परंतु तो अटॅक अतिशय चांगला डिफेन्स बघायला मिळतोय दोन नंबर खेळाडूकडून, जी ज्यांनी जर्सी परिधान केली दोन नंबरची, त्याच्याकडून चांगला डिफेन्स बघायला मिळतोय. कॉर्नर किक नक्कीच मिळते ती युनायटेड संघाला, मात्र धोका टळलेला आहे. आमच्या तळगावच्या आशांक साखरकर या ठिकाणी, जो मेन तळगावचे बॅक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. ते सुद्धा नक्कीच या सामन्याचा आस्वाद घेत आहेत, एन्जॉय घेत आहेत, आणि मी नक्कीच त्यांचं सुद्धा मत जाणून घेणार आहे दोन मिनिटातच. परंतु तत्पूर्वी हा अटॅक बघूया कशा पद्धतीने केला जातो तो. परंतु गोलकीपरच्या हातामध्ये बॅक पास केला जातोय, गोलकीपर सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूवर येतो, नियंत्रण मिळवतोय. दोन्ही खेळाडू जे बॅकीचे आहेत, आकाश गोविंद, गोविंद तो आकाश, आकाश पास करतोय आपल्या समोरील 11 नंबरच्या खेळाडूला. परंतु बॉल सुद्धा पुन्हा बॉलचा ताबा पुन्हा एकदा बघतोय आपण ब्लॅक पॅंथरकडे, ब्लॅक पॅंथरकडून पुन्हा एकदा आकाशकडे बॉल जातोय. आकाश युनायटेड संघाचा 18 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू, चांगलं ड्रिबलिंग करतोय, चांगलं पदकौशल्य दाखवतोय. आणि पुन्हा एकदा आपण बघतो बॉल अप्रतिम, परंतु रेफरींचा इशारा येतो त्याच वेळेला ऑफ साईडचा. फाऊल बाजूला बाहेर जातो, त्याच्यामुळे तो इन मिळतो तो ब्लॅक पॅन्थर संघाला. चेंजेस आपण बघतोय, 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू इन होतोय, आणि 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू तो आउट होतोय. अशांक काय म्हणशील या मॅच बद्दल? खूप सुंदर मॅचेस चालू आहेत, आणि बघायला गेलं तर नॅशनल लेवलच्या मॅचेस वाटत आहेत, आणि खूप सुंदर आयोजन केलेलं आहे रायगड पोलीस मित्र मंडळाने, खूप सुंदर. धन्यवाद अशांक. असे हे होते अशांक साखरकर, आमचे थळ गावातील सहकारी. पुन्हा एकदा चेंजेस केले जातात युनायटेड संघाकडून, सुद्धा एक चेंज केला जातोय. फाऊल फाऊल काउंट केला होता युनायटेड संघाच्या बाजूने, फाऊल मिळालेला आहे, आणि त्यांना फ्री किक मारतोय 22 नंबरची खेळ जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. अतिशय चांगला खेळ, दोन्ही संघांकडून चांगला खेळ बघायला मिळतो. युनायटेड संघाचं खरोखर कौतुक करावं लागेल, अप्रतिम दर्जाचा खेळ करायला त्यांनी. ब्लॅक पॅन्थर सारख्या संघाला सुद्धा त्याने अतिशय तोडीस तोड असं उत्तर दिलेलं आहे, परंतु त्यांची उंची, त्यांची बॉडी, याच्या मानाने त्यांचं थोडंसं काही कमकुवत पडत आहेत. या वेळेला चांगला आक्रमण, पुन्हा एकदा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू गोलपोस्टचा वेध घेतोय, आणि त्याच वेळेला पास घेण्याचा प्रयत्न होता. 9 नंबर, 1 नंबर, 11 नंबर असे सर्व खेळाडू ब्लॅक पॅन्थरचे होते, परंतु जो डिफेंडर्स होता 18 नंबरची जर्सी परिधान केली, 15 नंबरची जर्सी परिधान केलेला, त्याने अतिशय चांगल्या प्रकारे डिफेंड केला बॉलला, आणि कॉर्नर किक मिळते या वेळेला ब्लॅक पॅन्थर संघाला. 22 इन आउट आणि पप्पिया 23 नंबर इन होतोय तो मुंबई संघाचा. 23 नंबर आल्याला चेंडूचा ताबा घेतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूवरील नियंत्रण बघा त्याचा कशा पद्धतीने आहे. परंतु त्याच्याकडून जो ताबा होता तो घेतलेला आहे काढून, 10 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूने. कोणत्याही ठिकाणी बघितलं तर 10 नंबर, 11 नंबर हे दिसतात आपल्याला, अतिशय चांगल्या प्रकारे रनिंग त्यांची बघाल तर खरोखर अतिशय चांगली रनिंग आहे. आणि अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर, दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या चेहऱ्यांवर 10 सेकंड हाफचे समाप्ती होत आलेले, तरी सुद्धा अतिशय दमल्यासारखा संघ वाटत नाही कोणताही संघ. अतिशय चांगला त्यांचा सराव असावा असा सर्वांना वाटते. ब्लॅक पॅन्थर संघाकडे, ब्लॅक पॅन्थर नाशिक. Thank you.
या ठिकाणी पण असं दर्शवतात इट्स अ फाऊल, किक फाऊल. 11 नंबरच्या खेळाडूचा फाऊल पकडला जातो ब्लॅक पॅंथरच्या. युनायटेड संघाचं पुन्हा एकदा आक्रमण, बघूया आक्रमणाची धार किती तीव्र करतायत ते. परंतु या वेळेला अतिशय चांगलं बॅकिंग आणि गोल किक मिळते ती पुन्हा एकदा ब्लॅक पॅंथरच्या पक्ष मध्ये. गोल किक अतिशय चांगली बॉडी लँग्वेज आपण बघितलं तर ब्लॅक पॅंथर संघाची फुटबॉल संघाला साजेशी. थ्रो इन मुंबई संघाकडे. लेफ्ट कॉर्नर वरून खेळून चेंडूचा ताब्या मिळवतो ब्लॅक युनायटेड संघाचा खेळाडू, परंतु फाऊल घोषित करण्यात येते पंच रेफरी कडून. या ठिकाणी ब्लॅक पॅंथरच्या खेळाडूच एक फाऊल पाठीमागून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडस फाऊल कॅच केलं जात आहे. फ्री किक मिळते या ठिकाणी युनायटेड संघाला, युनायटेड मुंबई संघाला. युनायटेड मुंबई विरुद्ध ब्लॅक पॅंथर उशिराचे जॉईंट झाले प्रेक्षक, त्यांच्या माहितीसाठी हा सामना रंगलेला आहे. एम युनायटेड मुंबई विरुद्ध ब्लॅक पॅंथर नाशिक. पहिल्या हाफ मध्ये 2 गोल पहिल्या 10 मिनिटांमध्ये केले होते ते ब्लॅक पॅंथर संघाने, आणि त्याच्यानंतर मुंबई युनायटेड संघाने सुद्धा चांगलं कमबॅक केलं होतं आणि 1 गोल रचला होता. 2-1 अशी आघाडी घेतली होती पहिल्या हाफ मध्ये. त्याच्यानंतर सेकंड हाफला आपण बघितलं तर सेकंड हाफला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत ब्लॅक पॅंथर संघाने 3रा गोल लगावला लगेचच, आणि 3-1 अशी मोठी आघाडी आपल्याकडे अद्यापही अबाधित अशी ठेवलेली आहे. ब्लॅक पॅंथर गोल पोस्ट मध्ये चेंडू अद्याप आहे आणि चेंडू जातो तो बाहेर साइड लाईनच्या बाहेर. थ्रो इन एक मोठा अटॅक या ठिकाणी युनायटेड संघाकडून. पुन्हा एकदा ऑफ साइड पकडली जाते, आणखी एक ऑफ साइड. रेफरींचा इशारा येतो, काही चेंजेस केले जातात ब्लॅक पॅंथर संघाकडे, चेंजेस केले जातात. अकरा नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू बाहेर जातोय आणि 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आतमध्ये येतोय. शेवटची काही मिनिट शिल्लक असताना 3-1 अशी आघाडी आहे, मोठी आघाडी आहे ती ब्लॅक पॅंथर संघाकडे. अतिशय चांगलं आक्रमण पुन्हा एकदा उजव्या कॉर्नर करून आपल्याला बघायला मिळते, एक चांगला खेळ बघायला मिळतो मुंबई संघाकडून या ठिकाणी. परंतु त्यांचा अटॅक आहे तो तेवढ्या पुरताच सीमित राहतो, गोल मध्ये मात्र कन्वर्शन होत नाहीये, त्यामुळे गोल संख्या अद्यापही तशीच आहे 3-1. एक चांगला पास, थ्रू पास दिलेला आहे, बघूया कशा पद्धतीने घेऊन घेतात चेंडू. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण बघतो या ठिकाणी. गोलची शक्यता होती परंतु या वेळेला त्यांचा प्रयत्न मात्र थोडासा कमी पडतोय आणि बॉल जातो तो गोल लाईनच्या बाहेर. गोल किक मुंबई संघासाठी, मुंबई संघाचा ताबा चेंडूवर. बघूया पुन्हा एकदा चांगला एक पास दिलेला आहे उजव्या कॉर्नरच्या खेळाडूकडे, परंतु बॉल बाहेर पाठवला जातो गोल लाईनच्या बाहेर आणि कॉर्नर किक मिळते ती पुन्हा एकदा मुंबई संघाला. आणखी एक संधी प्राप्त होते मुंबई संघाची.
पुन्हा एक संधी बघूया कशा पद्धतीने आता संधीचं रूपांतर सोन्यामध्ये करतात का ते, गोल मध्ये रूपांतर होते का या संधीचं बघायचं आपल्याला। अद्यापही चान्स आहे आणि त्यांचा चान्स, हा मात्र दुर्दैव 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 अनलकी अशा पद्धतीने म्हणता येईल। चांगला प्रयत्न होता, गोल पोस्टला चेंडू लागला आणि गोलच्या बाहेर गेला आणि आता आघाडी नक्कीच कमी झाली असती। पुन्हा एकदा कॉर्नर किक, कॉर्नर किक न मारता पासेस करण्यात येते त्या ठिकाणी। बघूया अजूनही धोका टळलेला नाही आहे कॉर्नर किक मारल्यानंतर। चांगला चान्स आहे पुन्हा एकदा, परंतु हा प्रयत्न मात्र फेल होतो आणि धोका मात्र टळला जातो तो ब्लॅक पॅन्थरच्या गोल पोस्टवरील। गोल संख्या 3-2, 3-1 ब्लॅक पॅन्थर 3-1। हॅलो पुन्हा एकदा कॉर्नर, पुन्हा एकदा फाऊल। आता थोडासा रश घेऊन होताना दिसतोय आपल्याला, रश घेऊन होताना दिसतोय। बघा इंटरनॅशनल खेळामध्ये सुद्धा असंच असते। असं वाटतंय की अशा काहीतरी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लीग बघतोय की काय, अशा पद्धतीनेच खेळ चालू आहे तिथे। प्रीमियर लीग असो, मॅनचेस्टर युनायटेड असो किंवा आणखी कोणतेही असो, अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वादावादी होत असताना दिसते। आणि फुटबॉलला हे काही नवीन नाहीये, फुटबॉलमध्येच जास्तीत जास्त जे असे असतात वादविवाद हे फुटबॉलमध्येच होत असतात। परंतु संयोजन कमिटी लगेच त्यामध्ये हस्तक्षेप करते आणि थोडीशी ती वादविवाद आहे त्याचं रूपांतर मोठ्या भांडामध्ये किंवा काय होण्यापासून वंचित ठेवलं जातं। सामन्याला पुन्हा सुरुवात लगेचच करायची आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। फ्री किक, मी धर्मेंद्र साठवते आणि केदारनाथ साखरकर यांना विनंती करतोय की आपण त्यांना नेमकं काय सांगितलं जेणेकरून सामना चालू झालाय हे प्रेक्षकांना सुद्धा समजलं पाहिजे, म्हणून त्यांनी इकडे यायचंय, जरा माईकशी संपर्क करायचा
रेफरी बघतोय आपण काशिफ मिर्झा अतिशय चांगल्या पद्धतीने रेफरीची भूमिका पार पाडत आहेत, तटस्थपणे भूमिका पार पाडत आहेत आणि त्यांचे रूल हे कडक पद्धतीचे आहेत. आपण इंटरनॅशनल रेफरी सुद्धा बघितले होते ज्याने आजपर्यंत कित्येक सर्वात जास्त रेड कार्ड्स दिलेले आहेत असा रेफरी आपण बघितला होता इंटरनॅशनलमध्ये सुद्धा. आता तो रिटायर सुद्धा ते झालेले आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. या स्पर्धेमधील पहिलं रेड कार्ड सुरुवात झालेली पुन्हा एकदा थोडस वादविवादानंतर. अतिशय चांगला प्रयत्न यावेळेला लेफ्ट किकने मारलेला एक सुरेख प्रयत्न होता. इंटरनॅशनल प्रयत्न वाटला असा जबरदस्त प्रयत्न होता परंतु गोल पोस्टच्या थोडासा काही शतांश उंचीवरून गेला होता तो प्रयत्न. अतिशय जबरदस्त प्रयत्न होता. जर हा गोल मध्ये रूपांतर झालं असतं तर सामन्यात मात्र नक्कीच रंगत निर्माण झाली असती. परंतु तरी सुद्धा अतिशय जबरदस्त खेळ 18 नंबरची जर्सी परिधान केला आकाश चांगला संपूर्ण आपला 100% आपल्या संघासाठी देतो. पुन्हा एक चांगला प्रयत्न होता आकाश. पुन्हा एकदा बॉल आपण बघतोय आकाशचा ताबा होता बॉलवर. गोविंद बरोबर पुन्हा एकदा पास करतो 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. परंतु त्याच वेळेला या ठिकाणी पुन्हा एकदा अटॅक होतो नंबर 1 जर्सी परिधान केलेला खेळाडू. बघूया पास करतोय का आपल्या सहकार्याकडे. अद्यापही त्याच्याकडेच ताबा आहे. चेंडूचा पण एक सुरेख पास उजव्या कोपऱ्यामध्ये करतोय. चेंडूवर ताबा मिळवतो, चेंडू घेऊन जातो या ठिकाणी चांगला पास आणि पुन्हा एकदा असं वाटत होतं की गोल होईल. परंतु त्याच वेळेला एक चांगला डिफेन्स सुद्धा बघायला मिळाला तो युनायटेड मुंबई या संघाचा आणि कॉर्नर किक मिळते ती पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थर संघाला. ब्लॅक पॅन्थर संघात सुद्धा बघूया कशा पद्धतीने खेळतात. आणि बॉल मात्र या वेळेला जातोय तो साईड लाईनच्या बाहेर. थ्रो इन मुंबई संघाची थ्रो इन. चांगला पास या ठिकाणी अतिशय सुरेख पास दिले उजव्या कोपऱ्यामध्ये. 15 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू बघूया कशा पद्धतीने आपला पासेस करतात. त्यांनी चांगला पास दिलाय पुन्हा 27 आणि थोडस 12 नंबरची जर्सी परिधान केलेला बॅकचा खेळाडू आपण बघतो कशा पद्धतीने खेळतोय. परंतु सरळ गोल पोस्ट मध्ये चेंडू जातोय. बॉलचा ताबा गोलकीपरच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. फेकण्याच्या नादामध्ये थोडासा घसरतो, स्वतःला दुखापत करून घेतोय. पुन्हा एकदा डॉक्टर भांबरे आणि त्याचे सहकारी फिजिओथेरपिस्ट.
पुन्हा एकदा चांगलं आक्रमण या ठिकाणी ब्लॅक पॅंथर संघाचा डाव्या कोपऱ्याकडून पुन्हा एकदा चांगली पास, परंतु पुन्हा एकदा एक कॉर्नर किक, कॉर्नर किक अतिशय चांगला प्रयत्न होता, परंतु हेडर आपण बघतोय आउट ऑफ द पोस्ट। पुन्हा एकदा गोल किक, अतिशय जबरदस्त मॅच बघायला मिळतो प्रेक्षकांना, फॅन्टॅस्टिक मॅच बिटवीन रॉयल ब्लॅक पॅंथर्स अँड एम युनायटेड। स्कोरिंग गोल इज नाऊ ब्लॅक पॅंथर्स 3 एम युनायटेड मुंबई 1। गोल किक एकदा ब्लॅक पॅंथर संघाकडे, सबस्टिट्यूशन नंबर 8 इज आउट अँड नंबर 16 इज इन अँड आफ्टर दॅट अतिशय चांगला खेळ बघायला मिळालेला आहे दोन्ही संघांकडून। शेवटचा उत्तर अर्ध काही चालू आहेत, काही मिनिटं शिल्लक आहेत, इंजरी टाइम्स किंवा त्याच्या नंतरची मिनिटं चालू आहेत, परंतु बघूया कशा पद्धतीने अद्यापही सामन्यामध्ये रंगत मात्र कमी होत नाहीये। जरी 3-1 ने आघाडीवर असले ब्लॅक पॅंथर तरी सुद्धा मुंबई युनायटेड, आणि या ठिकाणी सामना समाप्ती की घोषणा, समय समाप्ती की घोषणा, ब्लॅक पॅंथर 3 मुंबई युनायटेड मुंबई 1 अशा फरकाने सामना जिंकलेला आहे तो ब्लॅक पॅंथर संघाने आणि पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे। आय विल रिक्वेस्टेड टू